राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण आणि मराठवाड्यातील कुणबी समाजाचा दाखला देण्यासंदर्भातलं मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं आंदोलन ही सर्वपक्षीय बैठक याचं तातडीने घेण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं उपोषण आणि त्यांच्या आरोग्याची चिंता, त्यांच्या जीवाची चिंता सरकारलाही आहे आणि सर्वपक्षीयांनी देखील बैठकीमध्ये ती व्यक्त केली. आणि राज्यामध्ये कोणतंही जे काही कायदा सुव्यवस्था वातावरण निकोप राहावं, शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये. शेवटी आपलं हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या किंबहुना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली किंवा अशा प्रकारचे प्रसंग आले त्या त्या वेळेचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष आणि सर्वपक्षीय नेते यांच्या बैठका आपण झालेल्या अनेक वेळा पाहिल्या आणि त्यामधून एक सांगोपांग चर्चा असेल, काही सूचना असतील, काही निर्णय घेण्यासंदर्भातल्या काही विधायक बाबी असतील, या संपूर्ण चर्चेद्वारे मग शेवटी संवाद सुसंवाद आणि त्याच्यातून मार्ग निघतो. पंढरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध नर्सरी म्हणजेच पितांबरी नर्सरी ॲग्रीकेअर फ्रँचायझी अस्सल खात्रीलायक नैसर्गिक रोपे व झाडे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजेच पितांबरी नर्सरी पंढरपूर. दापोली कोकण कृषी विद्यापीठ संलग्न विद्यापीठाचे रोपवाटिका नोंदणी प्रमाण असलेले पितांबरी नर्सरी पंढरपूर, मान्यता प्राप्त लायसन्स नंबर असलेली एकमेव प्रसिद्ध नर्सरी. ज्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट सबसिडी पाहिजे त्यांना मान्यता प्राप्त बिल दिले जाईल. त्यांच्याकडे गाईच्या शेण व गोमूत्रापासून तयार केलेले कंपोस्ट सेंद्रिय गोमय खत मिळेल. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. पितांबरी नर्सरी पंढरपूर. सर्व पक्षीयांनी एक ठराव पारित केला मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने, त्यांच्या जीवाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा ठराव की त्यांनी सर्व पक्षीयांनी विनंती केली सरकार मागणीवर निर्णय काम करतं आहे, कार्यवाही सुरू केली आहे आणि थोडा वेळ दिला पाहिजे, परंतु तोपर्यंत जे उपोषण जे आहे ते मागे घेण्याचा ठराव सर्वानुमते सर्व पक्षीयांनी केलं. माध्यमातून देखील मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की सरकार आणि सर्व पक्ष आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवाची आम्हाला चिंता आहे, काळजी आहे, त्यामुळे आपण जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आपण गठीत केलेली आहे त्याला वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती शासनाच्या वतीने मी करू इच्छितो. त्याचबरोबर आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचं शिष्टमंडळाच्या बरोबर परवाच्या दिवशी रात्री बैठक झाली, अतिशय सकारात्मक. त्याचबरोबर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची विनंती केली गेली गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून. सरकारने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
जे या लाठी चार्ज मध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होती। एक डीवाय उपविभागीय अधिकारी त्यांना तर अगोदरच निलंबित केलं होतं, परंतु त्यांची मागणी होती तीन अधिकारी जे आहेत त्यांना निलंबन त्यांचं करण्याचं। तर त्याच्यामध्ये श्रीयुत खाडे, आघाव आणि एक तिसरे अधिकारी, या तीन अधिकाऱ्यांचं देखील निलंबन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झालं, कसं द्यायचं या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली। जे सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालेलं आहे ते पुन्हा प्राप्त झालं पाहिजे, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता ते दिलं पाहिजे यावर देखील चर्चा झाली, एकमत झालं। या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अतिशय पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती, आजही आहे, की इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला जे रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी ज्या ज्या तज्ज्ञ लोकांच्याबरोबर चर्चा करणं, टास्क फोर्स तयार करणं, किंबहुना आता जे काही समर्पित आयोग आहे त्याच्या माध्यमातून, किंबहुना सुप्रीम कोर्टाने जे काय ऑब्झर्वेशन त्यांच्या निर्णयामध्ये ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत त्याच्यावर काम करणं, मराठा समाज मागास कसा आहे, सामाजिक